सो हेलो ऑल हेलो ऑल, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आवर यूनिट नंबर 4, दैट इज एक्चुएटर्स. सो लेट अस स्टार्ट विथ आवर यूनिट. इन द लास्ट लेक्चर वी हैव फिनिश्ड द यूनिट नंबर 3, दैट इज सेंसर्स. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ एक्चुएटर. लेट अस सी द डेफिनेशन ऑफ एक्चुएटर्स. सो एक्चुएटर्स आर डिवाइसेस यूज टू प्रोड्यूस एक्शन और मोशन. एक्शन किंवा मोशन प्रोवाइड करायचे असेल तर एक्चुएटर यूज होतात. एक्शन म्हणजे कसं, नळ चालू करणे बंद होणे ही एक ऍक्शन झाली. तर ते नळ जो आहे तो टॅप म्हणतो आपण त्याला, टॅपला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी ऑन ऑफ होतो. ही जी ऍक्शन आहे ना, ही परफॉर्म होते विथ द हेल्प ऑफ ऍक्च्युएटर्स. इन यू कॅन कॉल इट ॲज मेकॅट्रॉनिक्स मध्ये ही जी ऍक्शन परफॉर्म होते ती ऍक्च्युएटर्स मुळे परफॉर्म होते. सो इनपुट मेनली इलेक्ट्रिकल सिग्नल, एअर किंवा फ्ल्युइड जे आहेत ते ॲज अ इनपुट इथे असतात. म्हणजे एअर मध्ये, एअर तर माहिती असेल तुम्हाला, फ्ल्युइड म्हणजे एक तर ऑइल असेल किंवा वॉटर असेल. सो इलेक्ट्रिकल जो सिग्नल यूज होतो याच्यामध्ये ऍक्च्युएट करण्यासाठी तो लो पॉवर किंवा हाय पॉवर सिग्नल असतो. ऍक्च्युएटर आउटपुट जे आहे ती एक तर पोझिशन असेल किंवा रेट असेल किंवा डिस्प्लेसमेंट किंवा वेलॉसिटी असेल. पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं आणि रेट म्हणजे वेलॉसिटी झालं, ठीक आहे. सो as the position changes means basically with the help of this actuator air ala pressure alo ki to on hoto linear position tachi change hote kiwa velocity change hot asel ta te kaam yacha madhe hoto tar input je te electrical signal air kiwa fluid hai ani output kay asel ta displacement asel linear displacement kiwa velocity asel theek hai linear angular pan asu shakte displacement kiwa velocity asel. सो ऍक्च्युएशन कॅन बी फ्रॉम फ्यू मायक्रॉन्स टू फ्यू मीटर्स. ते काही मायक्रॉन पासून काही मीटर्स पर्यंत असू शकतं ऍक्च्युएशन. सो ऍक्च्युएटर फंक्शनल डायग्राम, ही डायग्राम आहे ऍक्च्युएटरची, कसा वर्क करतो बघा. ज्यावेळेस याला कंट्रोल सिग्नल मिळेल, जर तो सफिशियंट पॉवरचा सिग्नल नसेल तर विथ द हेल्प ऑफ दिस अनमॉड्युलेटेड एनर्जी सोर्स त्याचं ऍम्प्लिफिकेशन आणि मॉड्युलेशन होईल आणि मग एनर्जी कन्वर्जन होईल. एनर्जी कन्वर्जन म्हणजे काय, जो मॉड्युलेटेड सिग्नल असेल, सपोज हा इलेक्ट्रिकल सिग्नल आहे, तर हा इलेक्ट्रिकल सिग्नल जो आहे अकॉर्डिंगली जे ज्याला कशाला हा सिग्नल दिलेला आहे तो एक तर डिस्प्लेस होईल किंवा त्याची अँग्युलर पोझिशन जी आहे ती चेंज होणार. अशा पद्धतीने त्याची पोझिशन चेंज होईल किंवा डिस्प्लेसमेंट होईल, तर अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळेल. तर हे आहे ऍक्च्युएटरची फंक्शनल डायग्राम. जसं नळ, जर आपण नळाला प्रेशर, वॉटर प्रेशर दिलं तर नळाचा जर टॅप ओपन किंवा क्लोज होत असेल त्या प्रेशरने, तर आपण त्याला पण म्हणू शकतो की तो ऍक्च्युएटर सारखं वर्क करत आहे. टाइप्स कुठले कुठले आहेत, तर हायड्रोलिक ऍक्च्युएटर, न्यूमॅटिक. हायड्रोलिक म्हणजे लिक्विडने जे ऍक्च्युएट होत असतील त्यांना आपण हायड्रोलिक ऍक्च्युएटर म्हणतो. दुसरे जे आहेत ते न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स आहेत, जे एअर प्रेशरने ऍक्च्युएट होतात त्यांना न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स म्हणतात. मेकॅनिकल ऍक्च्युएटर्स, प्रेशर किंवा फोर्स लावल्यावर चेंज होतात ते मेकॅनिकल ऍक्च्युएटर. अँड इलेक्ट्रिकल ऍक्च्युएटर, इलेक्ट्रिकल ऍक्च्युएटर म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल सिग्नलमुळे जे ऍक्च्युएट होतात त्यांना आपण इलेक्ट्रिकल ऍक्च्युएटर्स म्हणतो. यांचे लिनियर ऍक्च्युएटर आणि रोटरी ऍक्च्युएटर असे टाईप्स आहेत. लिनियरचं एक्झाम्पल आहे सोलेनाइड. बेसिकली लिनियरचे म्हणजे बेसिकली दोन, हायड्रोलिक आणि न्यूमॅटिकचे पुन्हा दोन टाईप्स येतात, लिनियर ऍक्च्युएटर आणि रोटरी ऍक्च्युएटर. लिनियर ऍक्च्युएटरचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर सोलेनाइड आहे, आणि रोटरी ऍक्च्युएटरचं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर मोटर इज अ रोटरी ऍक्च्युएटर. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज हायड्रोलिक मीन्स. सो अन ऍक्च्युएटर वेर इन हायड्रोलिक एनर्जी इज यूज टू इम्पार्ट द मोशन इज कॉल्ड एज हायड्रोलिक ऍक्च्युएटर. सो बेसिकली हायड्रोलिक एनर्जी इज यूज टू परफॉर्म द मोशन. And that is why it is called as hydraulic actuator. Hydraulic energy ती motion perform करण्यासाठी, म्हणजे movement perform करण्यासाठी, position change करण्यासाठी use होत असेल तर त्याला आपण hydraulic actuator असं म्हणतो. Hydraulic systems are power transmitting assemblies employing pressurized liquid as a fluid for transmitting energy from energy generating source to energy using point to accomplish the useful work. त्याच्यामध्ये hydraulic systems मध्ये बेसिकली जे लिक्विडचं प्रेशर आहे, फ्ल्युइडचं जे प्रेशर आहे ते एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी ते यूज केलं जातं. तर बेसिकली जे फ्ल्युइड प्रेशर आहे त्याच्यामुळे ते जे जो काही सोर्स आहे त्याची पोझिशन किंवा मोशन चेंज होते
आणि त्याच्यामुळे त्याचे आपल्याला जे काही रिक्वायर्ड आहे, एक स्पीड रिक्वायर्ड असेल किंवा त्याची पोझिशन रिक्वायर्ड असेल तर ती मिळेल. फॉर एक्झाम्पल तुमचे तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर विंड मिल्स म्हणजे तुमच्या पवनचक्की जे आहे ते पण एक एक्झाम्पल आहे हायड्रोलिकचं. त्याच्यामध्ये बघा त्याची जी ते जे पाते आहेत ना ते फिरत राहतात. कशामुळे? वॉटर प्रेशरमुळे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ती जी प्रेशर आहे वॉटरचं ते कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं आणि ती कायनेटिक एनर्जी आहे ती स्टोअर होते इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर अशा पद्धतीने हायड्रोलिक्स जे ते काम करत असतं. सो बेसिकली हायड्रोलिक सिस्टीम ज्या आहेत त्या पास्कलचं जे प्रिन्सिपल आहे त्यावर वर्क करतात. आता पास्कलचं प्रिन्सिपल काय आहे ते बघू. सो पास्कल्स प्रिन्सिपल इज दॅट प्रेशर एक्झर्टेड ऑन फ्लुइड इज डिस्ट्रीब्युटेड इक्वली थ्रू आउट द लिक्विड. जे काही प्रेशर तुम्ही फ्लुइडवर अप्लाय करणार ते फ्लुइडचा जेवढा सरफेस असेल किंवा जितकं व्हॉल्यूम असेल तेवढ्या पूर्ण व्हॉल्यूममध्ये ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होत असतं. सो हिअर इफ वी अप्लाय अ प्रेशर, हा एक स्मॉल सिलेंडर आहे, हा पंप आहे आणि हा एक लार्ज सिलेंडर आहे. तुम्ही इथे काही प्रेशर जर अप्लाय केलं बाय अन एअर कॉम्प्रेसर, एअर कॉम्प्रेसर नाही, याच्यावर जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर अकॉर्डिंगली तेवढं प्रेशर तुम्हाला या साईडला मिळेल, याच्यावर मिळेल. तर अशा पद्धतीने हे वर्क होतं. ठीक आहे. सो प्रेशर एक्झर्टेड ऑन अ फ्लुइड इज डिस्ट्रीब्युटेड इक्वली थ्रू आउट द फ्लुइड. एवढ्या याच्यावर जे सरफेसवर जे प्रेशर अप्लाय केलंय ते पूर्ण प्रेशर डिस्ट्रीब्यूट होऊन एवढ्या पूर्ण सरफेसवर तुम्हाला मिळेल हायड्रोलिक सिस्टीम मध्ये. सो हायड्रोलिक सिस्टीम युजेस इनकम्प्रेसेबल लिक्विड. असे लिक्विड युज करतात ते की जे कॉम्प्रेस होणार नाहीत, म्हणजे ऑइल्स नॉर्मली कॉम्प्रेस होत नाहीत, त्याच्यामुळे असे जे लिक्विड्स आहेत ते युज करतात. सो अप्लाइड प्रेशर फ्रॉम वन एंड स्मॉल एरो, लुक ऍट दिस स्मॉल एरो हिअर, प्रेशर इज अप्लाइड ऑन वन एंड अँड इज इक्वल टू डिझायर्ड प्रेशर ऑन दी अदर एंड. हा जो बिग एरो आहे हा दाखवतो की हा जो डिझायर्ड प्रेशर आहे ते आपल्याला इथे मिळतो. ओके. सो हायड्रोलिक एक्च्युएटर हे बघा अशा पद्धतीने ते वर्क करतात. इथे छोटं कमी प्रेशर लावलं तर एवढ्या पूर्ण सर्फेसवर तुम्हाला इक्वल प्रेशर जे ते पूर्ण डिवाइड झालेलं मिळेल. काय काय पार्ट्स आहेत बघा, पंप आहे, फोर्ससाठी हे लावलेलं आहे, नंतर हायड्रोलिक ऑइल आहे, मोटर आहे. हे एक्झाम्पल आहे, हे वर्क करते हायड्रोलिक एनर्जीवर. सो हायड्रोलिक सिस्टम्स आर यूज टू कंट्रोल अँड ट्रान्समिट द पॉवर. पॉवरला कंट्रोल करण्यासाठी ट्रान्समिट करण्यासाठी यूज होतात. अ पंप ड्रिव्हन बाय प्राइम मूवर दॅट इज इलेक्ट्रिकल मोटर क्रिएट्स फ्लो ऑफ लिक्विड. सो लिक्विडचा फ्लो जो आहे तो क्रिएट होतो विथ द हेल्प ऑफ पंप विच इज ड्रिव्हन बाय प्राइम विच इज ड्रिव्हन बाय इलेक्ट्रिकल मोटर. सो दिस इज हायड्रोलिक सिस्टम. सो लेट अस सी द कंपोनंट्स ऑफ हायड्रोलिक सिस्टम काय काय. ऑइल टँक आहे, फिल्टर आहे, मोटर आहे, पंप आहे, प्रेशर रेग्युलेटर आहे, कंट्रोल वॉल्व आहे. इथे डायरेक्शन कंट्रोल म्हटलेला आहे बट इट मे बी अनदर टाइप्स ऑफ लाईक रोटरी कंट्रोल, लिनियर कंट्रोल वॉल्व, तर कुठल्याही टाईपचा हा कंट्रोल वॉल्व असू शकतो. नंतर हे जे हे पण पंप आहेत, दिस इज लोड. सो दिस इज हाऊ युअर हायड्रोलिक सिस्टीम इज. ओके. सो दीज आर दी पार्ट्स ऑफ युअर ऑर कंपोनंट्स ऑफ युअर हायड्रोलिक सिस्टीम. आता प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन आपण बघणार आहोत. पहिला जो आहे तो आहे हायड्रोलिक ऍक्च्युएटर. सो बेसिकली याला हायड्रोलिक ऍक्च्युएटर म्हटलं होतं. ठीक आहे. इथे प्रेशर अप्लाय होईल किंवा इकडे प्रेशर अप्लाय होईल मग अशा पद्धतीने हे वर्क करेल. एरोज दाखवत आहेत बघा. ठीक आहे. सो हायड्रोलिक ऍक्च्युएटर इज अ डिवाइस यूज टू कन्वर्ट द फ्लुइड पॉवर इन टू मेकॅनिकल पॉवर टू डू युजफुल वर्क. बेसिकली हा फ्लुइड पॉवरला मेकॅनिकल पॉवरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हायड्रोलिक ऍक्च्युएटर येतो, यूज होत असतो. द ऍक्च्युएटर मे बी ऑफ लिनियर टाइप. हायड्रोलिक जे ऍक्च्युएटर असतील एक तर ते लिनियर असतील किंवा रोटरी असतील. जर लिनियर असतील तर त्याला आपण हायड्रोलिक सिलेंडर असं पण म्हणतो आणि जे रोटरी असतात त्यांना आपण हायड्रोलिक मोटर असं म्हणतो. तर लिनियर मोशन प्रोव्हाइड करत असेल तर आपण त्याला हायड्रोलिक सिलेंडर किंवा लिनियर टाइप ऑफ हायड्रोलिक ऍक्च्युएटर म्हणणार आणि ते मोशन प्रोव्हाइड करत असतील तर त्याला आपण हायड्रोलिक मोटर किंवा रोटरी टाइप ऑफ हायड्रोलिक ऍक्च्युएटर असं म्हणणार. नेक्स्ट इज हायड्रोलिक पंप युनिट. इन ऍक्च्युअल हायड्रोलिक सिस्टीम अ पंप कन्वर्ट्स मेकॅनिकल पॉवर इन टू फ्लुइड पॉवर. जी काही पॉवर लावलेली आहे ती मेकॅनिकल पॉवरला फ्लुइड पॉवरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हायड्रोलिक पंप यूज होतो. नेक्स्ट इज रिझर्वायर टँक. इट इज यूज टू होल्ड द हायड्रोलिक लिक्विड. युजली हायड्रोलिक ऑइल इज यूज्ड ॲज अ लिक्विड
So to store or hold the hydraulic liquid, this reservoir or tank is used. Next is control valves. The flow of pressurized liquid discharge by pump is controlled by control valves. Control valves चा function काय आहे, तर जे pressurized liquid आहे त्याचा discharge जे ते control करणं, that is function of our control valve. तीन टाइप्स आहेत कंट्रोल वॉल्वचे. पहिला जो आहे तो प्रेशर कंट्रोल वॉल्व, बेसिकली लिक्विडचं प्रेशर कंट्रोल करण्यासाठी यूज होतात. फ्लो कंट्रोल वॉल्व, स्पीड जो आहे लिक्विडचा, फ्लो रेट जो आहे, वेलॉसिटी जी आहे फ्लोची, ती कंट्रोल करण्यासाठी फ्लो कंट्रोल वॉल्व यूज होतात. अँड थर्ड वन इज डायरेक्शनल कंट्रोल वॉल्व. सो बेसिकली इट इज दिस इज यूज टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. कुठल्या डायरेक्शन ने तो फ्लो व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे जे डायरेक्शन कंट्रोल वॉल्व्स आहेत ते यूज होतात. सपोज नंबर ऑफ पंप्स जास्त असतील तर कुठल्या पंपमध्ये जायचं, द्यायचं आपल्याला लिक्विड, त्याच पंपला ते मिळेल, त्याच्यासाठी हे डायरेक्शनल कंट्रोल वॉल्व जे आहेत ते यूज होत असतात. नेक्स्ट इज मोटर. मोटर इज यूज टू ड्राईव्ह द पंप. पंप ड्राईव्ह करण्यासाठी मोटर जी इथे यूज होते. द लिक्विड डिस्चार्ज बाय द पंप इज डायरेक्टेड टू हायड्रोलिक मोटर और सिलेंडर बाय द कंट्रोल वॉल्व. जे काही लिक्विड डिस्चार्ज झालेलं आहे पंप कडनं, त्याला प्रॉपर डायरेक्शन देण्यासाठी हायड्रोलिक मोटर किंवा सिलेंडर जे आहेत ते यूज होतात. मोटर्स आर यूज्ड वेअर रोटरी मोशन इज, जिथे आपल्याला मोशन रिक्वायर्ड आहे, म्हणजे जे रोटरी टाइप ऑफ हायड्रोलिक वॉल्व्स आहेत, सॉरी हायड्रोलिक ॲक्च्युएटर्स आहेत, त्या ठिकाणी मोटर्स जे आहेत त्या यूज होतात. अँड सिलेंडर्स कुठे यूज होतात, तर लिनियर मोशन जिथे डिझायर्ड आहे तिथे सिलेंडर्स यूज होतात. नेक्स्ट कंपोनंट इज पाइपिंग सिस्टीम. बेसिकली इट कॅरीज हायड्रोलिक ऑइल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ऑइलला कॅरी करण्यासाठी ही पाइपिंग सिस्टीम जी आहे ती यूज होते. नेक्स्ट इज फिल्टर. फिल्टर्स आर यूज टू रिमूव एनी फॉरेन पार्टिकल्स सो एज टू कीप द फ्लूइड सिस्टीम क्लीन अँड इफिशियंट. इफिशियंट आणि क्लीन ठेवण्यासाठी फिल्टर्स फार नेसेसरी आहेत. त्याच्यामध्ये जर कुठला फॉरेन पार्टिकल आला, इम्प्युरिटी जर आली, तर ती रिमूव्ह करण्यासाठी फिल्टर्स जे ते यूज होतात. आणि तसा पार्टिकल आला तर जी सिस्टीम आहे आपली ॲक्च्युएटिंग सिस्टीम आणि वॉल्व जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात. सो ते अवॉइड करण्यासाठी पण फिल्टर जे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. नेक्स्ट इज प्रेशर रेग्युलेटर. सो रेग्युलेट्स ऑर दॅट इज मेंटेन्स द रिक्वायर्ड लेवल ऑफ प्रेशर इन द हायड्रोलिक सिस्टीम. जे प्रेशर रिक्वायर्ड आहे ते मेंटेन करण्यासाठी प्रेशर रेग्युलेटर्स आहेत ते यूज होतात. प्रॉपर्टीज काय काय आहेत हायड्रोलिक ॲक्च्युएटरच्या, बेसिकली इट इज इकॉनॉमिक, जास्त कॉस्टली नाही आहे, इकॉनॉमिक आहे. नेक्स्ट इज रिलायबल. हायड्रोलिक सिस्टीम इज एबल टू सपोर्ट द हेवी लोड्स, हेवी लोड सपोर्ट करतात. नेक्स्ट इज रेजिस्टन्स टू, खूप जास्त लोडला सपोर्ट नाही करत, पण हे जे आहेत हे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता खाली जे आहेत ते त्याचे डिसॲडव्हान्टेजेस किंवा आपण त्याला म्हणतो डीमेरिट्स और ड्रॉबॅक्स जे आहेत ते लिमिटेशन्स जे आहेत ते आहेत हायड्रोलिक सिस्टीमचे. याची स्पीड, वर्किंग स्पीड जी असते ती लो असते. देन इट प्रोड्युसेस द नॉईज वाईल वर्किंग, जेव्हा वर्किंग किंवा ऑपरेटिंग मध्ये असतात त्यावेळेस ते नॉईज प्रोड्यूस करतात आणि ऑइल लिकेज पण पॉसिबल असतो. सो बेसिकली दीज आर दी लिमिटेशन्स ऑफ हायड्रोलिक सिस्टीम. आणि हे वरचे जे चार आहेत ते त्याच्या प्रॉपर्टीज किंवा आपण त्याला ॲडव्हान्टेजेस आपण त्यांना म्हणू शकतो, मेरिट्स. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक ॲक्च्युएटर्स. काय काय ॲप्लिकेशन्स आहेत बघूयात. फर्स्ट वन इज हायड्रोलिक जॅक. दिस कॅन बी यूज ॲज अ हायड्रोलिक जॅक. दिस इज यूज टू प्रिपेअर हायड्रोलिक ब्रेक्स, कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ हायड्रोलिक ॲक्च्युएटर्स. देन हायड्रोलिक रॅम, दॅट इज हायड्रॅम पण याला म्हटलं जातं. देन इन सम ॲप्लिकेशन्स हायड्रोलिक ॲक्च्युएटर्स कॅन बी यूज ॲज अ सेन्सर. देन दिस आर यूज इन अ क्लोज लूप वेलॉसिटी कंट्रोलिंग सिस्टीम. दिस इज द हाय प्रिसाईज पोझिशनिंग, दिस इज यूज फॉर हायली प्रिसाईज पोझिशनिंग ऑफ हेवी लोड्स. हेवी लोड्सचा पोझिशनिंग करण्यासाठी, प्रिसाईजली पोझिशन करण्यासाठी हे जे हायड्रोलिक ॲक्च्युएटर्स आहेत ते यूज केले जातात. टाइप्स कुठले कुठले आहेत हायड्रोलिक ॲक्च्युएटर्सचे, तर लिनियर ॲक्च्युएटर इज देअर, त्याला आपण हायड्रोलिक सिलेंडर असं पण म्हणतो. सो बेसिकली लिनियर ॲक्च्युएटर प्रोव्हाइड्स मोशन इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये ते मोशन देतात. त्याला आपण डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकतो. लिनियर डिस्प्लेसमेंट डिपेंड्स ऑन स्ट्रोक लेंथ, किती स्पीडने स्ट्रोक आलेला आहे त्याच्यावरती डिस्प्लेसमेंट जी आहे ती डिपेंडंट असते. नेक्स्ट इज यूज बेसिकली युजली रेफर टू ॲज सिलेंडर्स, रॅम्स, त्याला आपण सिंगल ॲक्टिंग सिलेंडर किंवा जॅक्स म्हणून ते ओळखले जातात.
Next is rotary actuator, also called as hydraulic motors. So basically used to produce continuous rotational motion. जसे हे स्ट्रेट लाईन मध्ये मोशन देतात तसे हे रोटेशनल मोशन देतात. पंप शाफ्ट इज रोटेटेड टू जनरेट द फ्लो. शाफ्ट जी पंपची ती रोटेट केली जाते फ्लो जनरेट करण्यासाठी. मोटर शाफ्ट इज कॉज टू रोटेट बाय फ्लुइड बीइंग फोर्स्ड इनटू ड्राइविंग चेंबर्स. सो फ्लुइडच्या फोर्समुळे जी शाफ्ट आहे मोटरची ती रोटेट होते इन द ड्राइविंग चेंबर्स. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पवनचक्की किंवा विंडमिल टाईप जे आहेत दॅट इज हायड्रॉलिक मोटर्स. नेक्स्ट इज सेमी रोटरी ऍक्च्युएटर. सो प्रोड्युसेस नॉन कंटिन्युअस रोटेशनल मोशन. स्ट्रेट नसते कंटिन्युअस, सॉरी रोटेशनल मोशन असते पण कंटिन्युअस नसते लाईक रोटरी. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज सेमी रोटरी. नॉन कंटिन्युअस मोशन असते. लिमिटेड टू लेस दॅन वन रिव्होल्युशन. ज्यावेळेस याला मिळतो ऍक्च्युएशन त्यावेळेस पूर्ण रिव्होल्युशन कम्प्लीट नाही होत, 360 डिग्री पेक्षा कमी रिव्होल्युशन हे प्रोड्यूस करतं. यूज टू प्रोड्यूस ऑसिलेटरी मोशन इन मेकॅनिझम. ऑसिलेटरी मोशन ज्या आहेत त्या प्रोड्यूस करण्यासाठी एखाद्या सिस्टीममध्ये हे यूज होतात. नेक्स्ट इज न्युमॅटिक ऍक्च्युएटर. सो बेसिकली न्युमॅटिक ऍक्च्युएटर जे आहेत ते एअर प्रेशर जे आहे त्याच्याने वर्क करत असतात. का एअर प्रेशर यूज केलं जातं न्युमॅटिक ऍक्च्युएटर मध्ये? कारण एअर ही सगळ्यात जास्त सेफ आहे, नंतर चीप आहे आणि इझिली अवेलेबल आहे आपल्याला. अँड इट कॅन बी इंडक्टेड ऑर एक्झॉस्टेड डायरेक्टली टू द ऍटमॉस्फिअर अँड रिटर्न लाईन इज नॉट नेसेसरी ॲज विथ द हायड्रोलिक्स. सो बेसिकली हायड्रोलिक जे ते रियूज करावे लागतात, याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही फ्रेश एअर घेऊन ती यूज करू शकता. तर न्युमॅटिक सिस्टीम जी आहेत त्याचे हे जे आहेत हे कंपोनंट्स आहेत. त्याच्यामध्ये आहे फिल्टर, एक सिलेंडर आहे, त्याच्यानंतर एक्झॉस्टसाठी पण आहे, कंट्रोल व्हॉल्व्स आहेत, रिझर्वायर आहे, एअर ट्रीटमेंट युनिट आहे, कॉम्प्रेसर आहे, फिल्टर आहे, मोटर आहे. आता याचं जे डिटेल वर्किंग आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. टिल देन सी यू, बाय बाय.